अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील पंचायत समिती येथे जनकल्याण फाउंडेशन तर्फे महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी व कोविड काळात उत्कृष्ट सामाजिक योगदान करणाऱ्या महिलांचा सत्कार व सन्मान करण्यात आला। यात समाजसेविका, पत्रकारिता, शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 101 महिला भगिनींचा सत्कार व सन्मान करण्यात आला। सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी अध्यक्षस्थानी जनकल्याण फाउंडेशन महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष श्रीकांत मोरे, तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्लवी राऊत, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोज तेली यांसह आदी मान्यवर उपस्थित होते। ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिचा होता शिवबा झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला, ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला। अशी ही स्त्री शक्तीची महानता आहे। आजच्या या 21व्या शतकात आपण बघतो की पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया या सर्व क्षेत्रात, समजा वैद्यकीय असेल, शैक्षणिक असेल, सांस्कृतिक किंवा कोणतेही क्षेत्र असो, पुरुषांच्या बरोबरीने महिला काम करत आहेत। चूल आणि मूल ही संकल्पना जी आहे ती आता मागे पडलेली आहे। अजून पुढे जायचे असेल तर उत्तम शिक्षण हा एक महत्त्वाचा, किंवा स्त्रीला महिलांना उत्तम शिक्षण देणं हे गरजेचं आहे। आजही बऱ्याच ठिकाणी आपण बघतो खेड्यामध्ये मुलींना दुय्यम शिक्षण किंवा फक्त 10वीपर्यंतचं शिक्षण एवढंच दिलं जातं, किंवा त्यासाठी त्यांना मनाई केली जाते बऱ्याचशा खेड्यामध्ये आपण बघतो। परंतु जर आपल्याला स्त्रीला किंवा महिलांना पुढे न्यायचं आहे, त्यांना सक्षम बनवायचं आहे, तर आपल्याला त्यांना जास्तीत जास्त व्यावसायिक शिक्षण दिलं पाहिजे। हे मी या कार्यक्रमाचं औचित्य साधून सगळ्यांना सांगू इच्छिते की मुलींना जास्तीत जास्त व्यावसायिक शिक्षण द्या, जेणेकरून त्या सक्षम बनतील, आपल्या पायावर उभ्या राहतील। तेव्हाच स्त्री जी आहे ती आपला नसून सबला आहे हे सिद्ध होईल। मी जनकल्याण फाउंडेशन कार्यक्रमाचे आयोजक यांनी महिला दिनाचे औचित्य साधून या आम्हाला सन्मान केला, सत्कार केला, त्याबद्दल त्यांचे आभार मानते। तसेच त्यांनी हा जो सन्मान सत्कार केलेला आहे त्याने आम्हाला पुढेही अजून चांगलं कार्य करण्याची प्रेरणा मिळेल, प्रोत्साहन मिळेल, त्यासाठी त्यांचे धन्यवाद मानते। मला त्यांच्यावर बोलून तो शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद। आमचे आशा आणि त्यातले त्यात आम्ही डॉक्टर्स, मला बोलायला एवढं काही येत नाही, आमचं काम फक्त पेशंट तपासणं, त्यांना टॅबलेट देणं एवढंच आहे। मला दादांनी आवाजून बोलवलं की तुम्ही बोला दोन शब्द, मी घाबरतेही देतो पण नाही सांभाळून। आता सर्व म्हणजे ज्या लेडीज आहेत बाहेर पडायला लागल्या आहे, आपलं अस्तित्व निर्माण करायला लागलेलं आहे। पहिले फक्त चुकल्या मुलांना घरातल्या घरात असायचे, आता बाहेर पडून स्वतःचं अस्तित्व, स्वतःला त्यांना काय करायचं आहे, त्यांच्या इच्छा काय त्याही त्या करत आहेत आणि हे करू दिलं पाहिजे। त्याचसोबत त्यांच्या घरातले फॅमिली मेंबर त्यांना सपोर्ट करा, असं नाही की फक्त लेडीज म्हणून त्यांचा सन्मान केला पाहिजे। मैं छोटा सा एक कौशल्य विकास शिक्षण मंडल के अंतर्गत रुक्मणी इंस्टीट्यूट की मैं संचालिका हूँ, राजश्री विकास करते हैं। इस उपक्रम के लिए मैंने एक वर्ष तक पूरा समाज के लिए कैसा होना चाहिए, क्या होना चाहिए, काफ़ी सालों से मैं ये समाज से जुड़ी हुई हूँ और इसमें मैंने जो कुछ अनुभव लिए हैं मैं सर आपको बताना चाहती हूँ कि इसमें मैंने लेडीज़ों को ऐसी अवस्था में देखा है जिन्होंने कभी बाहर निकल ही नहीं पाई है गांव गांव में,
उन लोगों को मैंने प्रशिक्षण जा जाकर घर पे दिए हैं, और उसके बाद में मैंने सफाई कर्मचारी जो है जिनको कुछ काम नहीं थे कोरोना पीरियड में, उनको मैंने प्रशिक्षण दिया पार्लर का, और वो कुछ ऐसे 51 लेडीजें थी उन लोगों को दिया, और उसके बाद में आज वो घर में बैठ के अपने खुद के स्वयं रोजगार कर रही है। कुछ लेडीजें ऐसे जिन्होंने सिलाई भी सीखी है और मॉन्टेसरी करके उन्होंने अपने मॉन्टेसरी भी करके उन्होंने अपने घर पे प्ले स्कूल और टीचर ट्रेनिंग का लाभ उठाया है, अपने आप में सक्षम बनी है वो लेडीजें। और आज मुझे प्रसन्नता ये है कि वो अपना खुद के परिवार को फूल नहीं तो फूल की पाखड़ी ये समझकर वो अपने परिवार की सहयोगिनी बन के खड़ी है। इसी तरह अपनी महिलाएं आपस में एक दूसरे को सहायता करके अगर ऐसा छोटा छोटा उपक्रम करते हैं तो उसमें अपना समाज अपना परिवार सभी संपन्न होता है। इसमें मैं पूरा अपना योगदान देने की पूरी कर रही हूँ कि इसमें मैं उनको पूरा योगदान दूँ, और आगे इसी तरह मेरा ये क्लासेस चालू रहे। भुसावल में है मेरा क्लासेस कौशल विकास शिक्षण मंडल के अंतर्गत रुक्मणी इंस्टीट्यूट, ये मेरे क्लासेस हैं, काफ़ी सारे कोर्सेस मुझे गवर्नमेंट ने अपॉइंट करे हैं, मैं वो पूरे अच्छे से निभा रही हूँ और आगे भी इसी तरह निभाऊंगी। इस मंच से मैं प्रतिज्ञा करती हूँ। थैंक यू। आपल्या सर्व स्त्री वर्गाचा प्रतिनिधी असलेल्या आशा, अंगणवाडी सेविका, बचत गटाच्या कार्यकर्त्या आणि इतर पण बहुउद्देशीय संस्थाच्या कार्यकर्त्या, महिला दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। ज्यांच्यामुळे आपल्या सर्वांना आज इथे यायला मिळालं आणि आपण कार्य करू शकतोय, आपल्याला सर्वांना जो शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळाला अशा सावित्रीबाईंना सर्वप्रथम मी त्रिवार वंदन करते। जनकल्याण फाउंडेशन ही नेहमी समाजसेवेसाठी तत्पर असते आणि त्यांनी लक्षात ठेवून कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर जेव्हा आपण मोकळा सुटकेचा श्वास घेऊ शकतोय आणि थोडं रिलॅक्स झालो आहे कामामधून, अशा वेळेस त्यांनी अगदी छान औचित्य साधलं आहे महिला दिनाचं आणि आपल्या सर्वांनाही त्याच्यामुळे थोडंसं बाहेर पडायला मिळालं आणि त्यांनी आमचा जो सत्कार केला आहे याबद्दल माझ्या सर्व भगिनींच्या वतीने प्रतिनिधिक स्वरूपात मी त्याचा स्वीकार करते। आपलं खूप खूप धन्यवाद। आणि काम करतच असतो पण कोणी मेन्शन केलं मुद्दाम आणि काहीतरी आपलं स्वागत केलं किंवा पुरस्कार दिला तर त्यामुळे आम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने काम करायला उभं येतो। सर्वांनी खूप छान छान इथे आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। मीना मॅडमनी खूप सुंदर एक वाक्य म्हटलं आहे की अधोपदी आपल्या वाटेला रावण येणार आहे, म्हणजे आपल्याला त्रास येणार आहे, अडचणी होणार आहे, परंतु अशा वेळेस आपल्याला कोणत्याच रामाची वाट बघायची नाही आहे, तर आपण स्वतः समर्थ व्हायचं आहे, आपण त्यांच्याकडनं आदर्श घेऊया आणि त्या जशा कितीतरी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सफल झाल्या आहेत त्याचप्रमाणे आपल्यातही ते कलागुण आहेतच, फक्त आपण काय करतो की व्यक्त होत नाही। किंवा मॅडम म्हणाले की मला भीती वाटते, तर मॅडम नाही छान बोलता येतं पण त्या म्हणाले की मला भीती वाटते आणि त्या त्यांच्या भावना व्यक्त करू शकल्या नाही, पण आपण यांच्याकडनं आदर्श घ्यायचा आहे आणि व्यक्त व्हायचं आहे, कारण जो बोलत नाही ना त्याची काय म्हणजे मानसिकता असते किंवा काय कार्य असतं ते कोणाला कळत नाही, जो बोलतो सगळ्यांना दिसतं की हा बोलतोय आणि त्याच्या भावना पोहोचतात। म्हणून आपण सर्व प्रकारच्या व्यासपीठावर आपण दाखवून देऊ पुढच्या वेळेस खाद्यवाद्याला येईल की स्त्रिया व्यासपीठ कसं गाजवू शकतात, बरोबर। आणि अशा स्त्रिया स्त्रीची महती सांगणारी एक कविता मी आपल्याला वाचून दाखवते। मी माता, मी कांता, शिक्षक मी, सेवक मी, कलावती, शास्त्रज्ञ मी, सर्वत्र गुणी नटते मी, विश्वाची प्रतिभा मी, मजमधी समृद्धी वसे, संस्कृती जणू समृद्ध मी, स्त्री माझे नाव असे। इथे उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या सर्व भगिनी, तुम्हाला सर्वांना सर्वप्रथम महिला दिनाच्या अनेक शुभेच्छा। 8 मार्च रोजी महिला दिन पूर्ण देशात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला, परंतु हा महिला दिन खऱ्या अर्थाने साजरा होत आहे तो आजच्या दिवशी, तो म्हणजे जनकल्याण फाउंडेशन यांच्या वतीने। मला असं वाटतं जामनेरमध्ये आयोजित केला गेलेला हा प्रथम प्रोग्राम आहे। मी अगोदर तुमच्या कोणत्याच प्रोग्रामला प्रेझेंट नव्हती, मला ही अपॉर्च्युनिटी देण्यात
करण्यात आली, मला असं करण्यात आला, त्याच्यासाठी मी जनकल्याण फाउंडेशनचे खूप खूप आभार व्यक्त करते. आपण सर्व विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला आणि अशा महिलांचा गौरव जनकल्याण फाउंडेशन जे करतो तर ही एक खूप कौतुकाची बाब समजली जाते. अशाच प्रकारे इतर अनेक क्षेत्रांमध्येही महिला एक उत्तुंग घराने मारत आहे. त्यांचं वाक्यच ते आहे, कोमल हे कमजोर नाही ते शक्तीचं नाम ही नारी आहे. आपण कोमल जरी असलो तरी आपल्यामध्ये अपार शक्ती आहे. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ साहेब ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज घडवले. तर छत्रपती शिवाजी महाराज घडविण्यासाठी पहिले जिजामाता पाहिजे आणि जिजामाता घडून येण्यासाठी जनकल्याण फाउंडेशन सारख्या संस्था पाहिजे ज्या स्त्रियांचा उत्कृष्ट म्हणजे गौरव करतो. आपण आपलं काम करतच असतो, आपल्या जबाबदारी आपण पार पाडतच असतो, पण त्यांची दखल घेतली जाणं हे खूप गरजेचं आहे आणि ते आज इथे घेतली गेली याचं मला खूप कौतुक वाटतं. दुसरं सांगायचं म्हणजे आज हा जो कार्यक्रम हा तालुका स्तरावर घेतला जातोय, आपल्या जामनेरमध्ये होतोय, तर मी जनकल्याण फाउंडेशनला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ इच्छिते की पुढच्या वेळेस हा कार्यक्रम जिल्हास्तरीयवर घेतला जाऊ आणि असाच पूर्ण महाराष्ट्रभर हा प्रोग्राम अशाच प्रकारे त्यांनी पार पाडला जाईल. म्हणजे जेणेकरून ज्या आपल्यासारख्या महिला आहेत त्यांना अजून काहीतरी करण्याची प्रेरणा मिळेल. कुणाचा सत्कार करणं म्हणजे पुष्पगुच्छ किंवा सर्टिफिकेट देणं म्हणजे सत्कार करून घेणं असं नाही, तर त्यांना पुढच्या वाटचालीसाठी प्रेरणा देणं, एक चांगली शुभेच्छा देणं हे याचं प्रतीक आहे आणि ते जनकल्याण फाउंडेशनने घडून आणलेलं आहे असं मला वाटतं. तर जास्त वेळ मी घेणार नाही, अगोदरच खूप वेळ लागलेला असं मला वाटतं. मी आता डायरेक्ट स्कूलमधूनच आली, सरांचा मला कॉल आला, सकाळी पण आला, मी ट्युशन पण आलं. तर अशा प्रकारचे प्रोग्राम आपल्या जामनेर शहरामध्ये होत जाणं हे एक आपल्यासाठी गौरवाचं प्रतीक आहे. याने आपल्या जामनेरची तर प्रगती होईलच, पण ज्या आपल्या स्त्रिया आहेत त्या एक उच्च स्तरावर कार्यरत होतील हे मला इथे सांगावंसं वाटतं. आणि पुन्हा एकदा मी जनकल्याण फाउंडेशनचे पुन्हा आभार मानते आणि त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते. थँक्यू व्हेरी मच. पत्रकार बंधुभगिनी आणि इतर माझ्या सर्व भगिनी, आज 12 मार्च तसं तर 8 तारीखपासून 12 तारखेपर्यंत आपण हा सप्ताह साजरा करतोय. मी असं म्हणेन की जनकल्याण फाउंडेशनमध्ये हे सर्व जे युनिट आहे यांना पहिल्यांदा मला मानवंदना करायचं आहे, कारण मानव सेवेसाठी सदैव तत्पर. मानव सेवा हे त्यांच्या जे ध्येय त्याचे आणि आपल्याला मानव समजलं ते स्त्रियांना पण एक माणूस म्हणून एक दर्जा ते देता आहेत आणि त्यांचा सत्कार करता येत. कारण जिथे स्त्रीची पूजा केली जाते तिथे परमेश्वराचं वास्तव्य असते असं म्हणतात. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. आणि एवढं मोठं पण त्यांनी केलं की स्त्रियांचा सन्मान केला. स्त्री कशाची मुकिली असते हो, फक्त शाबासकी कौतुकीचं कौतुकाची थांब तिच्या पाठीवर ठेवली पाहिजे, मग बघा तिला कार्यकराला किती प्रोत्साहन येतो. घरी साधी भाजी एखादी चांगली झाली किंवा एखादा पदार्थ आपण चांगला केला आणि घरच्यांनी म्हणते वा काय छान पदार्थ बनवला आज किंवा काय छान भाजी दिली, बापरे किती वेळा वाढली पुन्हा पुन्हा साधे एवढं जाऊन घ्या ना घ्या ना तुम्ही बस एवढ्या कौतुकाची ती उभेली हो. त्याच्यासाठी पैसे खर्च होत नाही काहीच नाही, पण कौतुक आणि कौतुक झालं पाहिजे. सावित्रीबाई फुलेची आमची माय आहे, त्या मायेने आम्हाला जाणलं आणि विशेष त्या अगोदर असं आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांना स्त्रीचे त्या काळामध्ये त्यांनी पाहिलं की समाजामध्ये स्त्रीला स्थान काय आहे आणि म्हणून त्यांनी स्वतःच्या घरापासून सुरुवात केली. सावित्रीबाईंना शिकवलं, सावित्रीबाई शिकून शहाण्यात आल्या आणि मग त्यांनी आपल्या सगळ्यांना शहाणं केलं. शिक्षणाच्या जननी माँसाहेब सावित्रीबाई फुले, माँसाहेब रमाई आंबेडकर यांच्या स्मृतीस मी सर्वप्रथम अभिवादन करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो. महिला दिनानिमित्त शुभेच्छा देतो असं मी म्हणत नाही, कारण की मला व्यक्तिगत असं मत आहे की
आपण नेहमीच महिला दिन जर मनवला महिला आपल्या ज्या वागणूक वर्तणूक आणि आपल्या घरात समाजात जर आपण रोज महिलांना रिस्पेक्ट दिला सन्मान दिला तर निश्चितच ही महिलांसाठी सन्मानाची बाब राहील. आज ह्या जनकल्याण फाउंडेशनतर्फे जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम खरंच वेगळा मला वाटला आणि इथे सर्व अंगणवाडी सेविका आशा सेविका असल्यामुळे तो एक घरचाच कार्यक्रम मला वाटला. जे प्रस्थापित आपले विविध राजकीय पक्ष आहे किंवा विविध संघटना आहे यांच्याकडून महिलांचा सन्मान न होता तो आपल्यासारख्या संघटनेकडून म्हणून जनकल्याण फाउंडेशनकडून म्हणा खरोखर ही एक खूप चांगली बाब आहे. श्रीकांत मोरे विजयदादा जितूभाऊ मोरे रवींद्र सूर्यवंशी विनोद माडी निलेश पाटील अश्विन रोकडे जितेंद्र पाडवे दीपक पाटील प्रशांत महाले उज्ज्वला चावडे रेखा जैन भाग्यश्री कुंकट नितेश सोने या सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आणि आता यापूर्वी बऱ्याच लोकांनी महिलांनी भाषण केलं त्यांनी सांगितलं की स्त्री शिकली पाहिजे स्त्रीला शिकवा. परंतु माझं ह्याच्या अलीकडचं म्हणणं आहे की तुम्ही फक्त स्त्रीला जन्म घ्या आपली ही महिलाच असते की ती सासू असते आई असते किंवा असते तीच आपल्या सुरक्षा पट्टा सांगते तीच जो डॉक्टर असतो शहरातला सोनोग्राफी करणारा नराधम त्याचा पट्टा सांगते आणि तीच महिला त्याला तिथे त्या महिलेला तिथे घेऊन जाते. तरी तुम्ही शिक्षण वगैरे या नंतरच्या गोष्टी कराट्याची पूर्व आपण शिकवूच परंतु माझी एकच विनंती सर्व स्त्रीला की आपण एका महिलेला जन्म घेऊ द्या. जन्म घेण्यासाठी आपण पॉझिटिव्ह गोष्टीसाठी मदत करा निगेटिव्ह गोष्टीचं भागीदार आपण कदापि होणार नाही याची फक्त धोकी होणार आहे. आणि आता तायडे मॅडमांनी सांगितलं की महिला इतिहास असाव्या परंतु याच्याशी मी सहमत नाही कारण आरोग्य विभागाचं असं वाक्य आमचं जेंडर इक्वॅलिटी टुडे फॉर सस्टेनेबल बेटर टुमारो म्हणजे जेंडर इक्वॅलिटी पाहिजे. आता आपण महिला पुरुष याच्या पुढे गेलेलो आहे मॅन ऑफ द मॅच म्हणून राहायचं आता मॅन ऑफ द मॅच निवड त्याला मॅन ऑफ द मॅन हा शब्द त्यांनी काढून टाकलेला आहे. जेंडर इक्वॅलिटी जेव्हा आपण जाऊ तेव्हाच बरोबर या समाजाची देशाची राष्ट्राची प्रगती होईल. त्याच्यासाठी सर्वांना मी एकच विनंती करतो एक आरोग्य विभागाच्या वतीने की महिलांना आपण जन्म घेऊ द्या आणि पुढचा भारत देश जग हे निश्चितच चांगलं जाईल अशी मला आशा आहे. धन्यवाद. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com ही आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.